जय गजानन जय तू संस्कृतम महाकवी भासांच्या स्वप्नासोत्तम नाटकाचा आपण अभ्यास करतोय. कालपर्यंत आपण दोन अंकांचा अभ्यास केला. या दुसऱ्या अंकामध्ये अत्यंत वेगात घडणाऱ्या काही घटनांचा आपण विचार केला. म्हणजे घटना फार मोजकी आहेत पण त्यांचा वेग फार जोरात आहे. त्या वेगामध्ये आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या कळल्या. पहिल्या अंकामध्ये राजाबद्दल ब्रह्मचार्याच्या मुखातून सगळं ऐकत असताना त्याच्याबद्दल निर्माण झालेली आत्मीयता, कुठेतरी एक निर्माण झालेला ओला कोपरा, प्रेमाचा विषय जो आहे तो आपण पद्मावतीच्या बाबतीत केवळ पाहिला होता, ओझरता आपल्या समोर आला होता. दुसऱ्या अंकात चेटीच्या मुखातून का होईना पण तिचं प्रत्यक्ष राजावर असलेलं प्रेम, तिची राजाशी विवाह करण्याची असलेली इच्छा आपल्या समोर येऊन पोहोचली. वेगळ्या अंक पुढचा घटनेचा क्रम आपल्या समोर आला. राजा कुठल्या तरी निमित्ताने महाराज दर्शकांकडे येऊन पोहोचलेला आहे. निमित्त अर्थात एकच असणार आहे की आता त्यांची मदत मागायची आणि ती मदत घेऊन अरुणीवर पुन्हा आक्रमण करायचं. ही जी राजकीय गोष्ट मागे चालू आहे सगळ्या कथानकाच्या, त्या राजकीय हिशोबामध्ये यवनराणे ठरवलेली जी योजना आहे त्या योजनेनुसार रुमणवान त्यांना तिथे घेऊन आलेले असतील हा साधा हिशोब आपल्याला समजून घेता येऊ शकतो. तिथे येऊन पोहोचलेल्या राजाकडे चार गोष्टी पाहून कोणकोणत्या त्याचा आपण विशेष विचार केला की अभिजन, विज्ञान, वयो, रूप या चारचा विचार करून राजाने आपली बहीण पद्मावती राजा उदयनाला देण्याचं निश्चित केलं. हा घटनाक्रम आपण पाहिला. फार वेगामध्ये हा सगळा प्रसंग झाला आणि त्याच्या पलीकडची गोष्ट हे सगळं ऐकल्यानंतर अत्यंत दुःखी झालेली अशी वासवदत्ता आपण पाहिली. वासवदत्तीच्या मनामध्ये राजाबद्दल असलेलं प्रेम, त्याच्यावर असणारी नितांत श्रद्धा ती पटकन कशी बोलली या वाक्यातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर तिची हजरजबाबी वृत्ती आपण पाहिली आणि त्यानंतर पुढचा विषय जेव्हा आणखीन घटनाक्रम पुढे जातो की आजच विवाह ठरलेला आहे, आजच विवाह सोहळा पूर्ण करायचा असं जेव्हा दासी सांगत येते तेव्हा अत्यंत दुःखी झालेली वासवदत्ता आपल्याला दुसऱ्या अंकाच्या शेवटी पाहायला मिळाली. अत्यंत विचित्र अवस्था आहे तिची, लक्षात घ्या. एका यौगंधराशिवाय सध्या ती इथे आहे हे कोणालाही माहीत नाही, कारण बाकी सगळ्यांना फक्त यौगंधरा तिला घेऊन गेला एवढीच योजना ठरलेली आहे. तिला पद्मावतीकडे ठेवायचं हे पद्मावतीला पाहिल्यानंतर यौगंधरांनी वेळेवर घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे पद्मावतीकडे आता वासवदत्त आहे हे एका यौगंधराशिवाय कोणालाही माहीत नाहीये. आणि चुकून कल्पना करा, भगवान न करो पण समजा यौगंधराचं काही झालं असतं तर वासवदत्त आयुष्यभर तिथे तशी अज्ञातवासात संपली असती. हे किती भयानक आहे तिच्या आयुष्याचं वास्तव हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्या वासवदत्तेच्या समोर सगळा अंधार पसरलेला आहे. पुढे काय होईल याची खात्री नाही. ज्या राजावर निरतिशय प्रेम असल्यामुळे त्या राजाकरता स्वतः अज्ञात होण्याकरता, अज्ञातवासात जाण्याकरता वासवदत्ता तयार झाली. त्या राजाचं सुद्धा दुसरं लग्न होत आहे. उद्या कदाचित काळाच्या ओघात आणि पद्मावतीच्या गुणांमुळे जर तो वासवदत्तेला विसरला तर वासवदत्ता तिकडूनही संपणार आहे. सगळ्याच दृष्टीने तिच्यासाठी अत्यंत दुःखदाव आहे आणि ते कमी पडलं की काय म्हणून नियतीने तिचं दुःख अधिक वाढवण्याचा विषय केला. आणि तिसऱ्या अंकामध्ये आपल्या समोर ज्या घटना येतात त्यांनी वासवदत्तेचं दुःख आणखीनच वाढत जात असतं. हे सगळं सांगत असताना पहिल्या अंकात सांगितलेली जी भूमिका आहे ती आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे की जेव्हा इतक्या प्रकारचे दुःख भोगल्या जातात तेव्हा त्यानंतर जी व्यक्तिमत्व तयार होतं त्या व्यक्तिमत्वाचं चिंतन करणे, त्या व्यक्तिमत्वावर काहीतरी लिखाण करणे हे महाकवी भासांना चांगलं वाटत असतं. अत्यंत खडतर पद्धतीचा प्रवास करून मिळालेलं यश जे असतं ते यश अत्यंत सुंदर असतं, अधिक उज्ज्वल असतं. हा नियम या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. आणि म्हणून वासवदत्तेच्या जीवनातलं आणखीन पुढचं दुःख, तिला आणखीन त्रास देणारं, तिला आणखीन पिळवटून टाकणारं अशा प्रकारच्या सगळ्या घटना तिसऱ्या अंकात आपल्या समोर येणार आहेत. तिसऱ्या अंकाच्या सुरुवातीला जेव्हा नाटकाचा पडदा उघडतो तेव्हा वासवदत्ता रंगमंचावर प्रवेश करते. आपल्या समोर वाक्य आहे, त्याचा प्रवेशती विचिंतयंती वासवदत्ता, विचार करत असलेली वासवदत्ता नेमकं पुढं काय होईल याच्या चिंतनात असलेली वासवदत्ता प्रवेश करते. आले आले तिने बोलायला सुरुवात केली, विवाह मोद संकुले. संकुल याचा अर्थ समूह किंवा घर अशा अर्थाने दोन्ही प्रकारे. तो राजवाडा जो सगळा आहे तो विवाह मोद झालेला आहे. आनंद, मोद शब्दाचा अर्थ आनंद. विवाहाच्या आनंदात सगळे व्यस्त असताना अंतपुर चतुष्शाले
पूर्वीच्या काळचे वाडे जर आपण पाहिले असतील तर आपल्याला लक्षात येईल की चारी बाजूंनी वाड्यांचे मोठमोठ्या इमारती असायच्या मोठमोठ्या खोल्या असायच्या आणि मधला भाग जो रिकामा सोडलेला असायचा आपण कुठलेही ऐतिहासिक चित्रपट म्हणा मालिका म्हणा पहा म्हणजे आपल्याला असे वाडे दिसतील तर आता प्रत्यक्षात वाडे जरी कमी झाले असले तर मध्ये जी रिकामी सोडलेली जागा असते त्या जागेला अंतःपुर चतुःशाल असं म्हणतात अंतःपुर त्याचा अर्थ आतल्या भागात आहे म्हणून चतुःशाल याचा अर्थ सोडलेला चौक मोकळा त्या चौकाचं वर्णन आहे त्या मोकळ्या जागेचं वर्णन आहे तिथेच विवाह होणार कारण बाहेर जायची गरजच नाही सगळ्या गोष्टी राजवाड्यातल्या राजवाड्यातच आहेत तिथेच सगळ्या सुविधा आहेत तिथेच तेवढ्या जागा आहेत बाहेर मांडव टाकण्याची सुद्धा गरज नाही आपल्यासारखे विवाह मंगल कार्यालय घेण्याची आवश्यकताच नव्हती राजवाडेच तेवढे प्रचंड होते त्या मधल्या चौकोनात जिथे हे विवाह होणार आहे त्याचं वर्णन ती करते अंतःपुर चतुःशाले परित्यज्य पद्मावती तिथे पद्मावतीला सोडून इह आगतास्मी प्रमदवनम मी या प्रमदवनात येऊन पोहोचलेली आहे वाक्य कधी सुंदर लक्षात घ्या त्या वनाचं नाव आहे प्रमदवन प्रमद शब्दाचा अर्थ अत्यंत आनंद देणार मोद देणार तोच शब्द तिथे वापरलाय अत्यंत प्रसन्न करणार येऊन कशी पोहोचली आहे अत्यंत दुःखात येऊन पोहोचली आहे का कारण जीवनात आनंद देणारी व्यक्तीच आता सोबत नाहीये रचना आपल्याला थेट रामायणातली पाहायला मिळते रामायणामध्ये वनवासात असणारी देवी सीता पूर्ण काळ अत्यंत आनंदात होती शेवटचे सहा महिने जेव्हा रावणाने पळवून नेलं अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं होतं असं वर्णन आहे पण अशोक वाटिका असून सीता कायम शोक करत होती कारण आता राम सोबत नव्हते तिची अवस्था तशीच आहे राजा उदयन सोबत नाही आणि म्हणून प्रमदवनात ती दुःख करत आहे अशी रचना आपल्याला पाहायला मिळते यावद इदानीं भागधेय निवृत्तम दुःखम विनोदयामि तेव्हा मी माझ्या आता भाग्यामध्ये असलेलं जे माझ्या नशिबात वाढवून ठेवलेलं आहे त्या दुःखाला थोडस दूर करण्याचा प्रयत्न करते परिक्रम्य गोल फिरली अहो अत्याहितम अरे अरे फारच वाईट झालं स्वतःशीच ती बोलत आहे तिच्या स्वतःच्या दुर्दैवी अवस्थेबद्दल बोलत आहे आर्यपुत्रो अपि नाम परकीय संवृत्त आर्यपुत्र पती सुद्धा आता दुसरीचे झालेले आहे यावत उपविशामी आता जरा थोडा वेळ खाली बसते कारण थकून गेलेली आहे उभं राहण्याचा सुद्धा पायात त्राण उरलेले नाही आता माझ्यात शक्तीच उरलेली नाही कारण ज्याच्या करता हे सगळं करायचं हा जो सगळा भाव आपण पाहतोय तो सगळा भाव तिच्या आपण लक्षात घ्या आणि मग तिची झालेली अवस्था आपल्याला ती म्हणते थोडा वेळ बसते जरा यावर उपविश्यम थोडा वेळ ती बसते उपविषम म्हणजे बसते खाली बसली धन्या खलु चक्रवाक वधू या अन्योन्य विरहिता न जीवती चक्रवाकाचं वर्णन आपण पाहिलं होतं ती म्हणते ती चक्रवाक वधू अत्यंत भाग्यशाली आहे जी परस्परांच्या शिवाय जगू शकत नाही मरते की काय अशी अवस्था आहे आणि माझी अवस्था तर अशी विचित्र आहे मला मरता येत नाही कारण पुन्हा एकदा राजा गादीवर बसणार आहे आणि पुन्हा मी जाऊन त्याच्या सोबत राहील या आशेवरच मी जगत आहे मला तर मरताही येत नाही न खलु अहम प्राणान परित्यजामी हा पण मी प्राण सोडणार नाही अशा अर्थाने ती वाक्य वापरतीये की मी निश्चितपणे प्राण मात्र सोडणार नाही का कारण आर्यपुत्रम पश्यामी इति अनेन मनोरथेन जीवामी मंद भागा ती स्वतःला मंद भागा असं म्हणत आहे जिचं नशीब खराब झालेलं आहे ज्याला आपण सामान्य मराठीमध्ये फुटक्या नशिबाचं म्हणतो तशी अवस्था माझी झालेली आहे असं ती स्वतःबद्दल बोलतीये आणि वास्तव आहे लक्षात घ्या एक चांगली राजकन्या होती अद्वितीय अशा प्रकारच्या अवंतीची उज्जैनीची राजकन्या प्रज्योतासारख्या महान राजाची कन्या महासेन ज्यांना म्हटल्या जातं अशा एका पराक्रमी परमप्रतापी राजाची कन्या ती आपल्या आई वडिलांना सोडून आली आता तिकडेही जाऊ शकत नाही कारण आई वडिलांना सोडून पळून आलेली होती ती त्यांना न विचारता निघून आलेली होती म्हणून आई वडिलांकडे जायला तिची जागा उरलेली नाहीये ज्या पतीच्या प्रेमाकरता आली होती त्या पतीचं राज्य चाललं गेलं आता त्या पतीला पुन्हा राज्य मिळावं म्हणून स्वतः त्याच्यापासून दूर झाली आणि त्याच्यात पलीकडची गोष्ट घडली त्या पतीलाही आता दुसरी पत्नी प्राप्त होत आहे एकामागून एक किती संकट येतात लक्षात घ्या कशाकरता या कथा ऐकायच्या कशाकरता हे नाटकं समजून घ्यायचे यातला वाक्याचा हा जो पुढचा भाग मी आपल्याला सांगतोय तो व्यवस्थित समजून घ्या इतके संकट आपल्या आयुष्यात कधीतरी येण्याची शक्यता आहे का त्याचं उत्तर आहे नाही आपल्यावर कधीही इतके संकट येणार नाहीत पण इतके संकट येऊन सुद्धा वासव दत्ता खचून जात नाही पुढच्या आयुष्यातल्या निश्चितपणे भावी आयुष्यात माझं चांगलं होईल कारण तिने वाक्य वापरलंय आर्यपुत्रम पश्यामी इति अनेन मनोरथेन पुन्हा मी आर्यपुत्रांना पाहिल पुन्हा मी त्यांच्याजवळ जाईल या मनोरथ याचा अर्थ मनानीच केलेल्या कल्पना
त्या मनोरथाच्या भरोशावर मी जगत आहे कारण तेवढ्या सगळ्या दुःखात सुद्धा चांगल्याचा विचार करता येतो जिला तिला वासवदत्ता म्हणतात. वासवदत्तेचं हे गुण वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचंय त्याच्या करता नाटक आहे. मग आपल्याला पुढचा भाग येतो तर प्रवेश ते पुष्पाणी गृहीत्वाची टी तेवढ्यात एक दासी येते तिच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असलेली परडी आहे मोठी टोपली आहे. ती दासी विचारायला सुरुवात करते इकडे तिकडे पाहते कोण खुरुगत आर्य अवंतिका ती आर्य अवंतिका कुठे गेली कारण ती अवंतीच्या वेशामध्ये राहते असल्यामुळे तिथे तिला सगळेजण अवंतिका याच नावाने ओळखतायत. कुठे गेली ती परिक्रम्य अवलोक्य इकडे तिकडे फिरते पाहते समोर तिला दिसते ती दिसल्यावर ती म्हणते अम्मो अरे बापरे इयम चिंता शून्य हृदया जिनी आपलं हृदय चिंतेमुळे जिचं हृदय शून्य झाल्यासारखी वाटत आहे सतत चिंता करत असल्यासारखी दिसत असलेली निहार प्रतिहत चंद्र लेखेव अमंडित भद्रकम वेशम धारयंती. निहार याचा अर्थ धुक निहार प्रतिहत धुक्यानी वेढलेली चंद्र लेखेव आधी चंद्राची बारीक कोर त्याच्यावर जर धुकं आलं तर त्याचं सगळं सौंदर्य नष्ट होऊन जातं ती दिसेनाशी होते लोपल्यासारखी होते. तशी जी दिसत आहे अमंडित भद्रकम वेशम जिनी मंगलवेश धारण केलेला नाही वास्तविक लग्नाचा विषय आहे सगळ्यांनी सुंदर सुंदर नटून आहेत बाकीच्या सगळ्या नटणं गृहित आहे. वासवदत्त कशी तयार होईल तिच्या पतीचं दुसरं लग्न कोणती स्त्री तयार होऊ शकते म्हणून तिचं ते तसं राहणं जे आहे ते तिने लक्षात आलेलं आहे तिच्या. ती दासी म्हणते ही न नटला बसलेली आहे हिने कुठल्याही प्रकारचा श्रृंगार केलेला नाही अशा प्रकारची असणारी प्रियंगू शिला पट्टके प्रियंगू नावाचा वृक्ष त्या वृक्षाच्या खाली त्या शिलापट्टावर म्हणजे त्याचा जो चौथरा आहे त्यावर उपविष्टा बसलेली आहे यावर उपसर्पामी. चला मी आता तिच्या जवळ जाते असं म्हणून ती आणखी पुढे सरकते. उपसृत्य आरी अवंतिके कहा कालम त्वाम अन्विष्यामी अगं अवंतिके किती वेळ झाला मी तुला शोधतीये केव्हापासून मी तुला शोधतीये. स्वाभाविक तिचा प्रश्न येणार. वासवदत्तेने प्रश्न विचारला किम निमित्तम काय असं घडलेलं आहे कशा करता मला शोधत आहे त्याच्यावर चेटीन तिला उत्तर दिलं. चेटी म्हणते अस्माकं भट्टीनी भणती. भट्टीनी हा शब्द राणी करता वापरला जातो महाराणी करता वापरला जातो. राजदर्शकाची जी पत्नी ती तिथली भट्टीनी महाराणी असलेली ती भट्टीनी आमची म्हणतीये याचा अर्थ पद्मावतीची जी वहिनी आहे तिने म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं तिने वासवदत्तेबद्दल वापरलेलं वाक्य आहे लक्षात घ्या. वासवदत्तेची गुण त्यातून आपल्या समोर येतात महाकुल प्रसूता स्निग्धा निपुणा. तीन सुंदर शब्द आपल्या समोर वापरले आणि वासवदत्तेचे तीन गुण आपल्याला सांगितले. कशी आहे वासवदत्ता महाकुल प्रसूता मोठ्या घराण्यात जन्माला आलेली पहिला महत्वाचा गुण असतो श्रेष्ठ घराणं प्राप्त होणे. पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे नुसतं घराणं मोठं असून उपयोग नाही तर अनेक जण मोठ्या घराण्यात जन्माला येतात आणि कमालीचे नालायक जन्माला येतात उपयोग नाहीये. सूर्यापोटी शनिश्चर अशी आपल्याकडे म्हण पडलेली आहे याचा अर्थ अत्यंत तेजस्वी असलेले पिताश्री घराणं आणि त्याच्या पोटी जन्माला आलेला बालक मात्र वाईट असणे अशा अर्थांची ती म्हण आपल्याकडे तशी नाहीये. महाकुल प्रसूता दुसरा शब्द वापरला स्निग्धा अत्यंत प्रेमळ असलेली सामान्यत नसते. लक्षात घ्या मोठमोठे घराणी जेव्हा असतात सगळ्या सुंदर गोष्टी सगळ्या चांगल्या गोष्टी सगळ्या आनंदाच्या गोष्टी जेव्हा लहानपणापासून तुम्हाला प्राप्त होतात तुमच्यात एक ताठा येतो एक अहंकार येतो त्या अहंकाराचा परिणाम अभिमान अत्यंत गर्व अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हिच्या बाबतीत नाही झालेलं मोठ्या घराण्यात जन्माला आलेली आहे पण वृत्तीने मात्र स्निग्धा अत्यंत प्रेमळ असलेली मोठ दुर्मिळ अशा प्रकारची रचना आहे ती आपल्याला सांगितली आणि नुसती तेवढीच नाही निपुणा अनेक गोष्टींमध्ये नैपुण्य तिच्या जवळ आहे वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं कौशल्य तिच्या ठिकाणी आहे चांगल्या चांगल्या प्रकारचे गुण तिच्या ठिकाणी आहेत नसतात. मग अशी ज्या दोन गोष्टी सांगितल्या तशा जर असतील तर तिला कामं करायचं कामच कधी पडणार आहे त्याच्यामुळे ती काही शिकत नाही तिला काही येत नाही हिचं तसं नाहीये. विविध गोष्टींमध्ये निपुण असलेली आहे इमाम तावत कौतुक मालिका गुंफत वारिया त्याच्यामुळे अशा स्त्रीनी विवाहाची जी माळ आहे कौतुक मालिका ती तयार करावी असं आमच्या राणीनी म्हटलेलं आहे. काय वासवदत्तीची अवस्था असेल हो बसल्या बसल्या विचार करा तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न होतंय आणि त्या लग्नाकरता त्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये तिची सवत होणारी पद्मावती जी माळ घालणार आहे ती माळ तयार करायकरता वासवदत्तेच्या समोर आणून ठेवली आहे. किती भयानक अशा प्रकारचं कठोर वर्तन नियती नशीब तिच्याशी करत आहे तिचं वाक्यच त्या बाबतीने आलं. ती म्हणतीये
अथिक कस्मै किल गुंफितव्यम कोणासाठी करायची आहे त्याच्यावरती स्वाभाविक दासीने आता तिला काहीच माहित नाही त्या दासीने सहज वाक्य वापरलं अस्माकं भर्तृहारिकाये आमच्या राजकन्येसाठी माळा तयार करायची आहे वासुदत्ता स्वतःच म्हणते एतदपि मया कर्तव्यम आसीत हे पण मीच करायचं माझ्या सौतींची गळे माळ घालायची नवऱ्याच्या ती माळ पण मी तयार करून ठेवायची म्हणून तिने वाक्य वापरलं अहो अकरुणा हा खरू ईश्वर हा खरोखरच नशीब किती कठोर आहे माझं दुर्दैव किती भयानक आहे अशा पद्धतीने तिच्या डोक्यात विचार येतो या विचारात पुढे ती काय करते नेमक्या कौतुक मालिका कशा पद्धतीने तयार करते की करत नाही इत्यादी सगळ्याचा विचार पुढच्या भागात करू तोपर्यंत जय तो संस्कृतम.